गुलेवाड़ी ग्राम पंचायत व गुलेवाड़ी परिसर खऱ्या अर्थाने विकासाचे मॉडेल आहे अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी गुलेवाड़ी ग्राम पंचायत व परिसरातील ग्रामस्थांचे कौतुक केले। आज गुलेवाड़ी ग्राम पंचायतीच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा व अनेकविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेस सोशल मीडियाचे समन्वयक ऋतिक भाऊ राऊत, विवेकराव पानसरे, सरपंच दत्तू भाऊ राऊत, रामरी कातोरे, निर्मलाताई गुंजाळ, सुनीताताई अभंग, सीतारामजी राऊत, नवनाथजी अरगडे यासह पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ हजर होते। गुलेवाड़ी पंचक्रोशी व परिसरात अनेकविध विकासात्मक कामाचा उद्घाटन सोहळा देखील या प्रसंगी महसूल मंत्री नामदार थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाला। संपन्न झालेल्या कार्यक्रमाची आमचे सहकारी विकास काका कदम यांनी संकलित केलेली चित्रफीत। सगळ्या गावकऱ्यांचा ऋण यासाठी आहे की त्यांनी मला खरच एक दुधावाला आणि भाऊसाहेब सगळ्यात महत्त्वाचे एक सांगायचे भाषण करताना सांगून टाकतो की इकडे दुधावाला सरपंच चालत नाही, शेतकऱ्यांचे पोरग सरपंच नको गुलेवाडीला, इकडे लागल्या रात्री कोणीतरी पार्ट्या बिट्या करणारा सरपंच पाहिजे, त्यांना यांना पाहिजे सरपंच असा कोणतरी कपडे बिपडे लठ घालणारा, यांना चांगले नाही लागत जे तर नाही साहेब जी माझी खंत आहे मला बोलायचंय, मी जे सहन करीत आलो 10-15 वर्ष सहन करीत आलो मला ते बोलायचंय आज साहेब, मी 3 महिन्यात इतके विकास काम केलेले त्यांचं कोणाला देणं देणं नाहीये, याचा त्रास होतो तो सच्च्या कार्यकर्त्याला साहेब। प्रेरणेने अण्णांच्या प्रेरणेने माझ्या युवक काँग्रेसचे सर्व सदस्य सत्यजी दादा डॉक्टर साहेब इंद्रजित भाऊ यांच्या आशीर्वादाने का होईना मला कुठंतरी एक सच्चा कार्यकर्त्याला सरपंच पद भेटलं, यामुळे मी सर्व गावकऱ्यांचे आणि तुमचे पहिल्यापासून मनापासून स्वागत करतो। मी नव्हता आहे माझ्याकडून काही चुका होत असल तर तुम्ही मुलगा म्हणून मला ताकद नाही घ्यायचं तर कोण लागायचं हो, मला त्याच्यात अनुभव कमी आहे, थोडी अनुभवाची हे नाहीये म्हणून सगळ्यांनी नाराज होऊन कुठंतरी काहीतरी करायचं, तुम्ही गावासाठी कुठं काही केलंच नाही, गावासाठी एक कुठं झाड देखील लावलं नाही आणि तुम्ही सांगायचं माझं हे केलं नाही माझं ते केलं नाही, तुम्हाला कितपत योग्य वाटतं हो, मी माझ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मी फक्त एकच केलं तर मला साहेबांनी जे दिलंय अण्णांनी जे दिलं गावकऱ्यांनी जे दिलं त्याच्यामध्ये कुठंही गालबोट लागणार नाही कुठं येणार नाही, फक्त मी कामांना प्राधान्य देणारा पोरगा आहे आणि पहिल्यापासून कामांनाच प्राधान्य देत आलो, त्यामुळं याच्यात साहेब मी एक सहज वाचन करून सांगतो, मी आतापर्यंत सरपंच तिरंगा चौक ते महात्मा फुले चौक RCC गटर लाईन माझ्या कालावधीत केली, जोरेकर वीटभट्टी ते तिरंगा चौक RCC पाईप लाईन गटर केली, सरदार नगर ते एकता चौक RCC गटर, साई सरदार चौक गल्ली नंबर 1-2-3 RCC गटर केली, ओम शांती कॉलनी RCC गटर, बसादार कॉलनी RCC गटर, वाल्ली कॉलनी RCC गटर, आराधना कॉलनी, साईनगर कॉलनी, साईदर्शन करणे, गणेश विहार, काँक्रीटीकरण रस्ता, दलित दत्तनगर, गवन दराज, राजीव गांधी बगड्याच्या मळा स्ट्रीट लाईट, डोंगरे मळा स्ट्रीट लाईट केली, दलित वस्ती सुधारत आताचे मंत्री डॉक्टर साहेब आलते डॉक्टर साहेबांच्या हस्ते गावठाण दलित वस्ती रस्ता अण्णाभाऊ साठे RCC गटर लाईन केली, आवचित नगर, आंबेडकर नगर, मसवा नगर आणि वाघचौरे वस्ती स्ट्रीट लाईट केली, थोडी माझ्याकडून काही नक्की चुका होत असेल याच्यातून काही अवधानाने तुमचे नाव देखील टाकायचे राहून गेले त्याच्यावरून मी कदाचित सगळ्यांना त्रास झाला असेल तर एक सरपंच या नात्याने तुम्ही मला एक माफ करा। आज आपल्या सर्वांना खर तर हा जो कार्यक्रम होतोय या कार्यक्रमासाठी माननीय नामदार साहेबांनी भरपूर वेळ मोकळा वेळ आपल्या सगळ्यांसाठी दिला आणि अत्यंत धावपळीचा वेळ त्यांचा आहे, 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस त्यांना कार्यक्रमाची विचारणा केली तर ते म्हणाले की मला कधी गोव्याला जावं लागू शकेल, गोव्याची विधानसभेची निवडणूक आहे आणि तिथली जबाबदारी माझ्याकडे आहे त्यामुळे माझा किती वेळ मिळेल कधी येता येईल ते काही सांगता येत नाही, परंतु येत्या 2-3 दिवसात आपण
कार्यक्रम करून घेऊ असं त्यांनी फक्त निरोप दिलेला होता आणि 25 तारखेला संध्याकाळी त्यांनी सांगितलं की 27-28 तारखेला सकाळी आपण कार्यक्रम करू. अल्पशा वेळामध्ये या कार्यक्रमाची तयारी या ठिकाणी करण्यात आली. परंतु आपण आज पाहतोय की गुलेवाडी गाव आणि परिसराचा जर आढावा सरपंच दत्तात्रय राव यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. विविध विकास कामं खऱ्या अर्थाने विकास कामं ज्याच्यामुळे गुलेवाडी गावाचा चेहरा मोहरा बदलून जाणार आहे. गुलेवाडी गावातील सर्व ग्रामस्थांच्या ज्या काही मूलभूत सुख सुविधा आहेत त्यासाठी जे काही मूलभूत काम करायला हवं म्हणजे ते सांडपाण्याचं व्यवस्थापन असेल, दिवाबत्ती असेल, रस्ते असतील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचे विकास कामांची घोडदौड गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे आणि ती केवळ आणि केवळ माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनामुळं ते जे निधी उपलब्ध करून देतात त्यांच्या निधीमुळं आणि आपल्या गुलेवाडी गावावर त्यांचं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाचं प्रतीक आपण पाहतोय की आपल्या दूध उत्पादकांनी बैलगाडीतून मिरवणूक काढली. खरं तर रस्ता बैलगाडीत बसून त्याच्यातून यावा असा काही रस्ता नव्हता. परंतु प्रेमाघातक माणूस काही करतो ते आपले नामदार साहेब आहेत. त्यांनी खूप विकास कामं मार्गी लागत आहेत. साहेब काम कसं करतात याचं एक उदाहरण फक्त मी तुम्हाला सांगतो की हा जो आपला ग्रामपंचायत कार्यालयाचं भव्यदिव्य ग्रामपंचायत कार्यालयाचं आज उद्घाटन झालं, या ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोरून हा जो जाणारा जुना रस्ता आहे हा रस्ता एस आकाराचा वळणाचा रस्ता आहे आणि गावाच्या मध्ये गावातून जातो, ट्रॅफिकचा त्रास होतो. तर त्यांनी आपले कार्यकारी अभियंता जे आर्य पाटील आहेत, सौरभ पाटील साहेब आहेत, यांना सांगितलं बघा काय करता येईल. त्यांच्याकडे 2.5 कोटी रुपये शिल्लक होते. 15 दिवसापूर्वी त्यांचा कॉल आला, तुम्ही कुठे आहात? म्हटलं काय काय म्हणजे तुम्हाला भेटायचं आहे. भेटण्यासाठी या ठिकाणी आले आणि हळूच कानात सांगितलं की आमच्याकडे 2.5 कोटी शिल्लक आहेत. नामदार साहेबांनी सांगितलं की सीताराम भाऊ त्यांना विचारा काय करायचं रस्त्याचं आणि त्या वळण रस्त्याचं काम साहेबांनी मार्गी लावलेलं आहे. तर साहेबांचे काम करण्याची अशी पद्धत आहे. 2.5 कोटी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, त्यांना विचारा आपलं वर्षानुवर्षाची म्हणजे 7-8 वर्षापासून आपल्या डोक्यात येत होतं काय करावं. साहेबांनी कळत न कळत ते काम मार्गी लावून टाकलेलं आहे. आणि मी तर एक अत्यंत भाग्यवान महाराष्ट्रातला माझ्या सरकारची जर वरिष्ठ सदस्य कुणी असेल न म्हणता म्हणजे मी आता मागच्या आठवड्यामध्ये सहज गुलेवाडी, गुंजवाडी, वेलदाळे आणि कसारा तुम्हाला हे 4 गावं माझ्या गटामध्ये येतात. खूप छोटा गट आहे. गुलेवाडी फाट्यावर बसलं की 4 गावं गर होतात, कुठं जावं लागत नाही अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी. आणि निवडणुकीच्या वेळेला 2000 ज्यावेळेला आपण निवडणूक 2017 निवडणूक लढवली त्यावेळेला या गटातली जिल्हा परिषद गटातली गावांमध्ये जी रस्त्यांची परिस्थिती होती त्यावेळेला आम्ही वाडी वस्तीवर गेलो, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये गेलो, त्यावेळेला जे वायदे केलेले होते त्याच्या दुपटीपेक्षा जास्त रस्ते काँक्रीटीकरण, डांबरीकरण, गटर या सगळं झालेलं आहे. याच्यामध्ये आमचा वाटा फार कमी आहे. याच्यामध्ये सर्व वाटा जातो तो साहेबांनी ते लावलेले त्यांच्या जनसुविधेत नासन, त्यांच्या 25-15 नासन जे जे नेते असतील त्यांनी गुलेवाडी, गुंजवाडी, वेलदाळे, कसारा तुम्हाला यायला निधी देण्यासाठी कुठे कमतरता केली नाही. त्यामुळं आम्हाला म्हणजे आम्ही जिल्हा परिषद सदस्य किंवा आम्ही जे काही पदाधिकारी आहोत साहेबांच्या जेवण गटामध्ये किंवा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मिळवणारे पदाधिकारी आहोत, लोक सुद्धा खुश, आम्ही सुद्धा खुश. त्यामुळे नामदार साहेबांचं जे अनोखं प्रेम आपल्या सगळ्यांना आहे त्याबद्दल गुलेवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं त्याचप्रमाणे आपल्या गुलेवाडी जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी नामदार साहेबांचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो. कारण तुमचे इथे उपस्थित असलेले आपले प्रांताधिकारी डॉक्टर मंगळेची, तहसीलदार अमोल निकम, पीडब्ल्यूडीचे आर्य पाटील, पानसरे, ग्रामसेवक श्री कुटे, सर्व अधिकारी वर्ग, विविध विभागाचे सर्व जीवन प्राधिकरणचे अधिकारी वर्ग इथे उपस्थित आहेत. सर्व अधिकारी वर्ग, आमच्या आरोग्य शिबिर ज्यांनी घेतलेलं आहे असे विजयजी पवार आणि त्यांचे सर्व सहकारी मदतनीस आणि डॉक्टरनी सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण ग्रामपंचायतच्या या नूतन वास्तूचं उद्घाटन इथे केलेलं आहे. तर म्हणजे किती वेळ मी म्हटलं होतं की 1.5 तासात कार्यक्रम संपत म्हणजे 1.5 तासात संपत, काही काळजी करू नका. खरं एक चॅनलवर मला चॅनलचे कॅमेरे लागले, काही मला त्यांच्याशी बोलायचं, ते लाईव्ह प्रक्षेपण असल्यामुळे थोडीशी घाई माझ्याकडे आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही इतका उत्साह तुमचा ती बैलगाडीची मिरवणूक, आता पहिल्या बैलगाड्यावर अशा काही जर चाकं असायची ते लाकडी चाकं असायची, आता लाकडी चाकं नाही, सरळ लोखंडी चाक आहे आणि खाली कॉन्क्रीट आहे आणि बैल काही सवय राहिली का बैलांना आता, आणि त्याच्यात ते बैल शर्यतीचे बैल आहे म्हणजे
गाडीवान तो चालवणार होता बैल के पाठीवच लिहिलं होतं की शर्यत आवडती काही तरी लिहिलं होतं एकच नाव म्हणे बैलगाडीची शर्यत म्हणलं आपल्या आता शर्यत कुठं जाते मला बरी तुझी सवय म्हणून ठीक बरं आहे परंतु नाही म्हणलं तर आता त्या बैलांची सवयीचा भाग पाहत थोडी काळजी वाटत पण तुमचा उत्साह तुमचा आनंद तुमचं जे सगळं चैतन्य होतं त्यामुळं आपोआप माणूस सगळं करतो काही इलाज नसतो परंतु अत्यंत सुंदर पद्धतीनं ते स्वागत आपण केलं बैलगाडीच्या आत अलीकडच्या मिरवणुका नसतात आता ही आठवणीतली मिरवणूक झाली असं म्हणलं तरी वागूत आपण आणि म्हणजे आमच्या त्या सगळ्या जनजीनी सजवले बैल आणि त्या बैलकी असतील त्या बैलांचं सुद्धा आभार मानले त्याचे नव काय करतात एवढं सुंदर गाड्या ह्या सगळ्या ज्या जात असतात काही धोकादायक काही झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यावं पाण्याचं जर थोप जर बसली तर परत अडचणी तयार होतील जर मोठा पाऊस झाल्यावर आणि तुमच्या खालच्या तळघरात पाणी गेलं नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यावं लागतं ते पाहिलं नाही तळघर मी आज त्यामुळे परंतु इमारत फार सुंदर इमारत झाली म्हणजे त्याच्यामध्ये खूप विचार केलेला आहे की ग्रामपंचायत काय लोक येणार आहे बसण्याची व्यवस्था असली पाहिजे सरपंचाचे खुले आला नसेल तर चालेल पण लोकांना मोकळी जागा असली पाहिजे असा हॉल असेल बरं बैठकीचा तुमचा जो मिटिंग हॉल आहे तो फार सुंदर पद्धतीनं केलेला आहे अत्यंत चांगलं म्हणजे माते वैद्यांचं कौतुक केलं पाहिजे का अत्यंत सुंदर प्लॅन त्यांनी दिला आणि नंतर वेळेनं त्याचं बांधकाम एक चांगलं केलं 4 वर्ष जात आहे तपासून मला कळतच नव्हतं उद्घाटन का होईल पण तुम्ही पाहिलं तर 4 वर्षातला पाऊस झाल्यावर काही खल नकाशे तयार होतात का हे सगळं तपासून घेतलं विवेक त्यामुळे काही काय अत्यंत नाहीच होतं ना तसं झालं असतं तर विवेकला परत गावात फिरायचंय आणि धुळीवाडी त्यामुळे तरी सुंदर असं झालेलं आहे त्याचा आनंद आहे आता हे सगळे दत्तात्रय राऊत असतील शंकर म्हणजे आपला हरिभाऊ धमाले असतील आणि तुम्ही सगळे अत्यंत उत्साहानं काम करणारी टीम ही आहे मी आपल्याला एवढंच या निमित्तानं सांगेल की शेवटी गावच्या विकासाला पैसा येत असतो गावाचा सहभाग त्यामध्ये असतो आपण सगळ्यांनी एक काळजी घेतली पाहिजे की कोणतंही काम हो ते प्रचंड गुणवत्तेचं झालं पाहिजे बोट ठेवायला जागा नसली पाहिजे कोणाची इतकं चांगलं काम प्रत्येक काम जेवढं असतं तेवढं काय असतं शेवटी काम एकदाच होत असतं आणि ते शेवटी कायम चर्चा त्याची होत असते कामाची कसं झालं काम गाव तुमचं भारी आहे बरं अभ्यास सुद्धा आहे बैरवर भीक लावून पाहिजे काय कसं झालं काय नाही त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी या बाबतीत अत्यंत चांगलं काम आहे आणखी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न हा तुमचा सतत असला पाहिजे असा माझा आग्रह आपल्या सगळ्यांना आहे.